वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफ कडून तब्बल नऊ हजार दोनशे बारा कॉन्स्टेबल पदांसाठी महाभरती निघालेली आहे पात्रता दहावी उत्तीर्ण तुम्ही असलं पाहिजे बॉईज आणि गर्ल्स सगळ्यांसाठी यामध्ये समान संधी आहे वेतन एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या दरम्यान तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे या रेंजमध्ये वेतन मिळणार आहे आणि सगळ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे कारण सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरीचे जे फायदे असतात था। ते सगळेच तुम्हाला मिळणार आहे एज रिलॅक्सेशनचा जो फायदा आहे तो सुद्धा मिळणार आहे आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे सगळ्यांनी जे इलिजिबल आहेत त्या सगळ्यांनी या पदांसाठी अर्ज करायचाच आहे ही जी जाहिरात आहे याची पी डी एफ पन्नास पानांची आहे त्यामुळे आपण दोन व्हिडिओजमध्ये ही जाहिरात कव्हर करू कारण कुठलाही पॉइंट मिस व्हायला नको कारण अगदी छोटीशी जरी आपली चूक झाली तर आपलं कॅन्डिडेटर रद्द होऊ शकतं त्यामुळे आपण सगळे पॉइंट्स स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे कुठलाही पॉईंट आपला मिस व्हायला नको चला तर मग जाहिरात कव्हर करूया आपण ह्या पेजवर आलेलो आहोत डिरेक्टरेट जनरल सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स न्यू दिल्ली यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वेबसाईट दिलेली आहे ॲडव्हर्टाईजमेंट नोटीस आहे रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल टेक्निकल ट्रेड्समन ह्याच्यासाठी मेल आणि फिमेल यांच्याकडनं अर्ज मागविण्यात आलेले आहेत दोन हजार तेवीसमध्ये डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन सत्तावीस तीन दोन हजार तेवीसला ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरायचा आहे लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड ऑनलाईन फी पेमेंट पंचवीस चार शेवटची तारीख आहे अजून तुमच्याकडे वेळ आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरू शकता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मे बी जूनमध्ये वीस ते पंचवीस दरम्यान होईल त्यासाठी ॲडमिट कार्ड जे दिलं जाईल ते मे बी तुम्हाला जून ते जून महिन्यामध्ये वीस ते पंचवीस या तारखेच्या दरम्यान ऍडमिट कार्ड मिळेल त्यानंतर कॉम्प्युटर तुमची होणार आहे त्याच्या डेट दिलेल्या आहेत एक तेरा जुलै गवर्नमेंट टू हॅव अ वर्क फोर्स विच रिफ्लेक्ट्स जेंडर बॅलन्स अँड विमेन कॅन्डिडेट्स आर एनकरेज टू अप्लाय तर यामध्ये तुम्हाला <coughs> जेंडर बॅलन्स राहावा म्हणून विमेन्सला म्हणजे मुलींना सुद्धा एनकरेज करता येते की तुम्ही सुद्धा अप्लाय करा तुमचं सुद्धा अपॉइंटमेंट होणार आहे तर खूप छान सुवर्ण संधी आलेली आहे मुलींसाठी सुद्धा द सीआरपीएफ विल कंडक्ट अँड ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ इंडियन सिटीजन अगेन्स्ट व्हॅकन्सीज प्रिस्क्राईब फॉर मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स हु आर ऑर्डिनरिली रेसिडेंट ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स युनियन टेरिटरीज टू फिल अप द्सीज ऑफ कॉन्स्टेबल टेक्निकल अँड ट्रेड्समन इन सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स ॲज पर द रिक्रुटमेंट स्कीम रूल्स फॉर्म्युलेटेड बाय द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर यासाठी सी आर पी एफ कडनं ही मुला मुलांसाठी आणि मुलींसाठी छान अपॉर्च्युनिटी आलेली आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या uh, बेसवर ही रिक रिक्रुटमेंट होणार आहे तुम्ही भारतीय नागरिक त्यासाठी असलं पाहिजे द रिक्रुटमेंट प्रोसेस विल कॉन्सिस्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अगोदर तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे पीएसटी नंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल पीईटी टी नंतर ट्रेड टेस्ट होईल जो तुमचा ट्रेड असेल त्याचं स्किल टेस्ट होईल नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल तर कसं करायचं आहे द सायलेंट फीचर्स ऑफ द रिक्रुटमेंट आर ॲज अंडर तर काय तुम्हाला कसं फॉलो करायचं आहे ऍप्लिकेशन विल बी एक्सेप्टेड ऑनलाईन ओनली तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर नो अदर मोड ऑफ सबमिशन ऑफ एप्लिकेशन इज अलाउड कुठल्याही पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं नाही ओनली ऑनलाईन ऍप्लिकेशन स्वीकारले जातील द रिक्रुटमेंट विल बी कंडक्टेड ऑन डोमिसाइल बेस्ड पॅटर्न म्हणजे आपलं आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये आहोत आपण डोमिसाइल इथले डोमिसाईल आहोत तर इथला जो डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्या पॅटर्ननुसारच आपली अपॉइंटमेंट होणार आहे नंतर आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी कंडक्टेड इन इंग्लिश अँड हिंदी इंग्लिश आणि हिंदी दोन लँग्वेजेसमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट देता येणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फिजिकल एफिशियन्सी टेस्ट ट्रेड टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे ई रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे आर ई विल बी रिशेड्युल्ड सॉरी शेड्युल्ड अँड कंडक्टेड बाय सी आर पी एफ ह्या सगळ्या एक्झाम सी आर पी एफ कडून घेतल्या जाणार आहेत कलेक् कलेक्शन ऑफ रिक्वायर रिक्वायर्ड इलिजिबिलिटी सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट्स फ्रॉम द कॅन्डिडेट्स अँड देअर व्हेरिफिकेशन विल बी कॅरीड आउट ॲट द टाइम ऑफ डिटेल मेडिकल एक्झामिनेशन बाय सी आर पी एफ तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचं कलेक्शन आणि त्याचं व्हेरीफिकेशन तुमच्या तुमची जे एक्झाम होईल डिटेल मेडिकल एक्झामिनेशन त्यावेळेस त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल सीआरपीएफ कडून कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीज ऑफ कॉन्स्टेबल टेक्निकल ट्रेड्समॅन विल बी फिल्ड ॲज पर द अवेलेबल इन व्हॅरियस स्टेट्स युनियन टेरिटरीज फायनल सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑफ टेन इन सीबीटी सीबीटी एक्साम मध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतील त्यानुसार मेरिटनुसार तुम्हाला बोलवलं जाईल फायनल रिझल्ट विल बी डिक्लेअर बाय द सीआरपीएफ बेस्ड

ॲडमिट कार्ड तुम्हाला पोस्टाने पाठवलं जाणार नाही तर ते तुम्ही काय करायचं आहे वेबसाईटला विजिट करायची वेळोवेळी आणि तिथनं ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू रेग्युलरली व्हिजिट द वेबसाईट ऑफ द सी आर पी एफ फॉर द अपडेट्स ऑन एक्झामिनेशन शेड्यूल डाऊनलोड ॲडमिट कार्ड्स फॉर इच स्टेज ऑफ एक्झामिनेशन तर तुम्ही वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यायची तेच त्यांनी नमूद केलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथनं डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲडमिट कार्ड एक्झामिनेशनचं द कॅन्डिडेट्स शूड ब्रिंग टू कलर्ड प्रिंट आउट ऑफ ॲडमिट कार्ड ॲट द टाइम ऑफ इच स्टेज ऑफ एक्झामिनेशन तुम्ही काय करायचं आहे ॲडमिट कार्ड डाऊनलोड करायचं आहे त्याच्या दोन कलर्ड कॉफी काढायच्या आणि एक्झामिनेशनच्या वेळेस त्या दोन कलर्ड कॉफी सोबत घेऊन जायच्या आणि त्यातली एक कॉपी तुम्हाला हँडओवर करायची तिथे एक्झामिनेशन सेंटरला सबमिट करायची आहे पे स्केल खूप छान आहे एकवीस हजार सातशे ते एकोणस हजार एकोणसत्तर हजार शंभर ह्या रेंजमध्ये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे त्यानंतर गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज ज्या असतात त्यासुद्धा मिळणार आहेत व्हॅकन्सीज फॉर टेक्निकल फॉर सिटी टेक्निकल अँड ट्रेड्समन व्हॅकन्सीज किती आहेत नऊ हजार दोनशे बारापैकी पुरुषांसाठी नऊ हजार एकशे पाच आणि स्त्रियांसाठी म्हणजे मुलींसाठी एकशे सात व्हॅकन्सीज आहेत त्यानंतर डिटेल्ड स्टेट वाईज व्हॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत नेम ऑफ द स्टेट आणि इथे वॅकन्सीचे नावं दिलेले आहेत आणि इथे टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत तिथे आपण महाराष्ट्र बघू महाराष्ट्रामध्ये वन सिक्स्टी नाईन व्हॅकन्सीज आहेत आणि रिझर्व कॅटेगरीच्या वगैरे सगळ्या धरून महाराष्ट्राच्या व्हॅकन्सीज आहेत सेवन फोर्टी फाईव्ह तर भरपूर जागा आहेत सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि पॉझिटिव्ह राहिला तर सगळं काय होतं व्हॅकन्सीज फॉर फिमेल पोस्ट महाराष्ट्र वन व्हॅकन्सी फॉर बगलर वगैरे हे टोटल व्हॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहेत नाईन नऊ व्हॅकन्सीज आहे कुक आणि वॉटर कॅरियरसाठी मुलींसाठी पाच जागा आहेत आणि टोटल नऊ जागा आहेत खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत अबव्ह व्हॅकन्सीज ऑल्सो इन्क्लूड द बॅकलॉग वॅकन्सीज ऑफ लास्ट रिक्रुटमेंट मागच्या वेळेस जी ॲड निघाली होती त्यातल्या काही वॅकन्सीज रिकाम्या राहिलेल्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत नंतर आहे स्टेट एंड युनि युनियन टेरिटरी वाईज डिटेल्स ऑफ व्हॅकन्सीज रिझोर्ड फॉर इच कॅटेगरी इज एनक्लोज एज पर अनेक्शर ए व्हॅकन्सीज फॉर विंग इलेवन व्हॅकन्सीज आहेत इलेव्हन व्हॅकन्सीज ऑफ कॉन्स्टेबल टू बी फिल्ड थ्रू कॉन्स्टेबल टेक्निकल ट्रेड्स रिक्रूटमेंट रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी थ्री तर दिस व्हॅकन्सीज टू बी फिल्ड ऑन ऑल इंडिया बेसिस अकरा जागा आहेत मेल्ससाठी आणि ह्या जागा ऑल इंडिया बेसिसवर भरल्या जातील म्हणजे ही पण खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे त्यासाठीचं सा रिझर्वेशन पोस्ट वाईज वॅकन्सीजचं इथे दिलेल्या आहेत टेन वॅकन टेन पर्सेंट व्हॅकन्सीज आर एअरमार्क्ड फॉर एक्स सर्विसमेन इफ सुटेबल ESM candidates are not available, vacancies reserved for ESM will be filled by non-ESM candidates of respective category. As the vacancies in CRPF have been earmarked, State or Union Territory wise candidates are required to submit Domicile Permanent Resident Certificate of the State, Union Territory indicated by them. इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डी एम हर कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू अपियर इन द डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि मेडिकल एक्झामिनेशनच्या वेळेस किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही सोबत घेऊन आलेलं असलं पाहिजे यासाठी तुम्ही एक फाईल तयार करायची आहे आणि व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये लावायचे आहेत जे त्यांनी मागितलेले आहेत त्यामुळे कुठल्याही एका एखाद्या सर्टिफिकेटसाठी आपल्याला परत आपलं कॅन्डिडेटच्या रद्द व्हायला नको यासाठी आपण हे सगळे पॉइंट्स व्यवस्थित कवर करतोय कुठलीही चूक व्हायला नको देअर फॉर कॅन्डिडेट्स शूड फिल द ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरी केअरफुली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतानाही तुम्ही तुमचं स्टेट वाईज डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे कुठल्या पद्धत तुम्ही आहात हे सगळं करेक्ट माहिती भरायची आहे द व्हॅकन्सीज आर टेन्टेटिव्ह एनी चेंज इन तान द नंबर ऑफ व्हॅकन्सीज विल बी इंटिमेटेड थ्रू द वेबसाईट ऑफ सी आर पी एफ आताच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या टेन्टेटिव्ह आहेत आणि त्यानंतर वेबसाईटवरती त्याविषयी अपडेट्स वेळोवेळी अपडेट्स केले जातील जर त्यामध्ये काही चेंज झाला तर व्हॅकन्सीज मेन्शन ॲट पॅरा फोर ए आर ऑल इंडिया बेसिस अँड एनी कॅन्डिडेट ऑफ एनी स्टेट युनियन टेरिटरीज मे अप्लाय फॉर द सेड पोस्ट ट्रेड्स तर पॅरा फोरमध्ये ज्या व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत ज्या आपण वरती वाचता त्या ऑल इंडिया लेवलला भरल्या जाणार आहे त्यामुळे कुठल्याही स्टेटचे विद्यार्थी त्यासाठी अप्लाय करू शकतात सेपरेट मेरिट लिस्ट ऑन ऑल इंडिया बेसिस विल बी प्रिपेअर फॉर दीज पोस्ट अँड ट्रेड्स त्यासाठी सेपरेट मेरिट सुद्धा तयार केली जाणार आहे ही फार चांगली गोष्ट आहे कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर अपॉइंटमेंट आर लायबल टू सर्व एनिवेअर इन इंडिया एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर भारतामध्ये कुठेही तुमची बदली होऊ शकते त्यानंतर नॅशनॅलिटी सिटिजनशिप कॅन्डिडेट्स मस्ट बी द सिटिजन ऑफ इंडिया तुम्ही भारताचं नागरिक असलं पाहिजे आणि तुम्ही आप आपलं डोमिसाईल सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे एज लिमिट ते डोमिसाईल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर ते काढून घ्यायचं आहे लेटेस्ट एज लिमिट कॉन्स्टेबलसाठी एकवीस ते सत्तावीस वर्ष दिलेले आहेत म्हणजे तुमचं एज हे तुमचं जन्म हा एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन या दरम्यान झालेला असला पाहिजे कॉन्स्टेबल हे जे ट्रेड दिलेले आहेत त्यासाठी कॉबलर कार्पेंटर टेलर बगलर गार्डनर हे जे आहेत पाईप बँड वॉशरमन बार्बर ह्यासाठी त्यांनी अठरा तेवीस वर्षाची एज लिमिट दिलेली आहे परमिशन रिलॅक्सेशन परमिसिबल रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट फॉर डिफरंट कॅटेगरीज आर ॲज अंडर कॅटेगरी वाईज एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे सीसाठी तीन वर्षाचं आहे रिलॅक्सेशन गव्हर्मेंट नियमाप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे नेम अँड डेट ऑफ बर्थ फिल्ड बाय द कॅन्डिडेट इन द ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म एंड द सेम रेकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन सेकेंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट विल बी एक्सेप्टेड बाय द सी आर पी एफ फॉर डिटर्मिनिंग द एज अँड नो सबसिक्वेंट रिक्वेस्ट फॉर चेंज विल बी कन्सिडर ऑर ग्रांटेड तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे आणि ती तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर जी डेट ऑफ बर्थ असेल तीच विचारात घेतली जाईल आणि त्यानुसार तुमचं एजचं जो क्रायटेरिया आहे एज मोजलं जाणार आहे तुम्ही किती वर्षाचे आहात ते हे एक्स साठी सूचना दिलेल्या आहेत एक्सप्लेनेशन अँड एक्स सर्व्हिसमेन मीन्स अ पर्सन एक्स सर्व्हिसमेन म्हणजे काय हु हॅज सर्वड इन एनी रँक वे वेदर ॲज अ कॉम्बॅटंट ऑर नॉन कॉम्बॅटंट इन द रेग्युलर आर्मी नेव्ही ऑर एअरफोर्स ऑफ द इंडिया युनियन त्यांनी सांगितलं की जे तुम्ही जर तुम्ही अगोदर आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये मध्ये काही काम केलेलं असेल तर त्यांना एक सर्व्हिसमन असं म्हटलं जातं त्यांच्यासाठीच्या जा सूचना आहेत आपण पुढे जाऊ प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्म ऑफ सर्टिफिकेट्स कॅन्डिडेट्स हु विश टू बी कन्सिडर्ड अगेन्स्ट व्हॅकन्सी रिझर्ट जर रिझोर्ट कॅटेगरी मध्ये तुम्हाला ही पोस्ट हवी असेल त्यासाठी तुम्ही अप्लाय करत असाल सिक एज रिलॅक्सेशन रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मला जर एज रिलॅक्सेशन पाहिजे असेल दे आर रिक्वायर्ड टू सबमिट रिक्विजिट सर्टिफिकेट तर तुम्ही त्या संबंधीचं सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे फ्रॉम द कॉम्पेंटंट अथॉरिटी इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट वेन सच सर्टिफिकेट आर सॉर्ट बाय सी आर पी एफ फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट द टाइम ऑफ डी ई डिटेल मेडिकल एक्झामिनेशनच्या वेळेस तुम्ही तुमचं जे एज रिलॅक्सेशनचं सर्टिफिकेट आहे ते सबमिट करायचं आहे नंतर सगळ्याच कॅटेगरीजसाठी त्यांनी हे सांगितलेलं आहे तुमच्याकडे जर इथे त्यांनी सांगितलं कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू अ कास्ट ऑफ एस सी एस टी ऑर ओबीसी कॅटेगरी ऑन मायग्रेशन फ्रॉम वन स्टेट टू अनदर विल हॅव टू मेक एन इन्फॉर्म चॉईस वेदर टू गेट द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन इन द स्टेट ऑफ ओरिजिन ऑर टू अपिअर ॲज अनरिझर्व कॅन्डिडेट फ्रॉम द स्टेट ऑफ मायग्रेशन जर तुम्ही एका स्टेटमध्ये राहताय ना तर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही स्थलांतर केलेलं असेल तर तुम्हाला तुमच्या स्टेटमधनच तुम्ही अप्लाय करू शकता तिथलं डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तिथे तुम्हाला तिथले रिझर्वेशनचे त्या स्टेटसाठी म्हणजे महाराष्ट्र स्टेटसाठी जे रिझर्वेशन असतील त्याचा फायदा मिळेल आणि जर तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही आता राहताय आणि तिथनच तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तिथून तुम्हाला अनरिझर्व कॅटेगरीसाठी अप्लाय करावं लागणार आहे त्यासंबंधीची कुठलीही रिक्वेस्ट विचारात घेतली जाणार नाही असं त्यांनी दिलंय देअर फॉर फॉर्म अँड हिज कॅन्डिडेचर विल बी कन्सिडर फ्रॉम द स्टेट ऑफ ओरिजिन तर फॉर्म भरताना तुम्ही काय करायचं आहे केअरफुली आपलं स्टेट भरायचं आहे क्रुशियल डेट ऑफ क्लेमिंग क्लोजिंग डेट त्यांनी दिलेली आहे अ पर्सन सिकिंग अपॉइंटमेंट ऑन द बेसिस ऑफ रिजर्वेशन टू ओबीसी मस्ट एनश्युअर दॅट ही सी पर्जेस द कास्ट कम्युनिटी सर्टिफिकेट तुम्ही जर ओ बी सीमध्ये असाल तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल कॅन्डिडेट मे अल्सो नोट दॅट द रिस्प इन रिस्पेक्ट ऑफ द अबाऊ देअर कँडिडेटर विल रिमेन प्रोविजनल टिल द व्हेरासिटी ऑफ द कन्सर्न डॉक्युमेंट इज व्हेरीफाईड बाय द अपॉइंटिंग अथॉरिटी हे जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करणार आहात रिझर्वेशनचे ते व्हॅरीफाय केल्यानंतरच तुमचं कॅन्डिडेटर पुढे पाठवलं जाईल कॅन्डिडेट्स आर कॉशन दॅट दे विल बी डिबार्ड फॉर्म द एक्झामिनेशन इन केस एनी फ्रॉड्युलेंटली क्लेम जर तुम्ही काही फ्रॉड केला तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल एस सी एस सी कॅटेगरीचा जर तुम्ही नसले आणि तर तुम्ही दाखवलं की आम्ही त्या कॅटेगरीचे आहोत तर असं काही तुम्ही फ्रॉड केलं तर तुमचं कॅन्डिडेटर रद्द केलं जाणार आहे त्यामुळे खरी माहितीच भरायची आहे कॅन्डिडेट्स विल बी कन्सिडर्ड फॉर रिक्रुटमेंट इन दया रिस्पेक्टिव्ह स्टेट युनियन टेरिटरी ऑन प्रोडक्शन ऑफ व्हॅलिड डोमिसाईड परमनंट रेसिडेन्सियल सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी सो ऑथरायज बाय द कन्सर्न स्टेट युनियन टेरिटरी टू प्रूव्ह देअर डोमिसिलियरी स्टेटस ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेलिंग विच हिज कॅन्डिडेचर विल बी कॅन्सल पण तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट सबमिट करायचं ते सांगितलं आहे ते तुम्ही तयार करून घ्यायचं आहे सिन्स द डेट ऑफ आसाम इज नॉट इश्युइंग डोमिसाईल सर्टिफिकेट स्टेट ऑफ आसाम तर आसामच्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे सी टी ड्रायव्हरसाठी क्वालिफिकेशन त्यांनी दिलं आहे की मॅट्रिक तुमचं झालेलं असलं पाहिजे आणि टेक्निकल क्वालिफिकेशन काय शूड पजेस हेवी ट्रान्सपोर्ट वेहीकल ड्रायविंग लायसन्स हेवी जे uh, ट्रान्सपोर्ट व्हेकल आहेत त्यांचं तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असलं पाहिजे आणि ती ड्रायव्हिंगची टेस्ट तुम्ही दिलेली असली पाहिजे नंतर आय सी टी मेकॅनिक मोटर व्हेकल एज्युकेशनल क्वालिफिकेशन मिनिमम मॅट्रिक्युलेशन दहावी किंवा बारावी आणि त्यानंतर पजेस टू इयर्स इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टी आय सर्टिफिकेट इन मेकॅनिक मोटर व्हेकल रेकॉग्नाइज बाय नॅशनल ऑर स्टेट काउन्सिल ऑर व्होकेशनल ट्रेनिंग व्होकेशनल ट्रेनिंग तुमचं झालेलं असलं किंवा आय टी आय झालेलं असलं तरी चालेल असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर फॉर ऑल ट्रेड्स बाकीचे जे ट्रेड्स आहेत त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन मिनिमम मॅट्रिक्युलेशन आणि टेक्निकल क्वालिफिकेशन मध्ये मस्ट बी प्रोफिशियंट अँड वर्क इन रिस्पेक्टिव्ह ट्रेड ज्या पण मध्ये तुम्ही अप्लाय करता आहात त्यामध्ये तुमचं प्रोफिशियंट असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव असला पाहिजे ते करण्याचं तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे तुमचं काम पायनियर विंग सिटी मेसन प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन एज्युकेशनल क्वालिफिकेशन टेन्थ आणि टेक्निकल क्वालिफिकेशन वन इयर एक्सपिरियन्स इन रिस्पेक्टिव्ह ट्रेड लाईक मेसनरी और प्लंबिंग ऑर इलेक्ट्रिशियन ह्याचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे एक वर्षाचा त्यासाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण तुम्ही अपलोड करायचं आहे प्रिफरन्स विल बी गिवन टू दोज हु हॅ हॅव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ट्रेड फ्रॉम रेकग्नाइज इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं इन्स्टिट्यूटचं रेकग्नाइज ट्रेनिंग इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल द कॅन्डिडेट हु हॅव नॉट एक्वायर्ड द इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज ऑन द स्टिप्युलेटेड डेट विल नॉट बी इलिजिबल अँड नीड नॉट अप्लाय जर तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन हे क्वालिफिकेशन सगळ्यांकडेच असतं नाही का तुमच्याकडे जर हे क्वालिफिकेशन नसेल तर तुम्ही अप्लाय करायचं नाही असं त्यांनी सांगितलंय पण दहावी सगळे झालेले असतात आणि सुद्धा आपले झालेले असतात त्यामुळे सगळेच अप्लाय करू शकतील ॲज पर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नोटिफिकेशन डेटेड uh, ही सूचना आहे हे काही आपल्या एवढे महत्वाचे नाही आपल्यासाठी ऑल द कॅन्डिडेट्स हू आर कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी रिक्वायर टू प्रोड्यूस द रेलिव्हेंट सर्टिफिकेट सर्च ॲज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येताना तुम्ही काय काय घेऊन यायचं आहे मार्कशीट प्रोव्हिजनल सर्टिफिकेट फॉर कम्प्लिशन ऑफ मॅट्रिक्युलेशन इन ओरिजनल ॲज प्रूफ ऑफ हॅव्हिंग अक्वायर्ड द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑन ऑर बिफोर द कट ऑफ डेट तुमचं दहावी झालेलं असलं पाहिजे त्यासाठीचं स दहावीचं सर्टिफिकेट आणायचं आहे मार्क लिस्ट आणायची

ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्या अगोदर एनेक्शर वन मध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचायचं आहे ज्या आपण आता वाचतो आहोत त्यामुळे तुम तुम्हाला वेगळं काही वाचायची गरज भासणार नाही मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देते कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ट्रेड प्रोव्हाइडेड दे फुलफिल द प्रिस्क्राईब इलिजिबिलिटी कंडिशन्स जो पण पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय त्याच्या आधी बघायचं आहे की मी याची जी सा याच्यासाठी जी पात्रता मागितलेली आहे ती माझ्याकडे आहे का नाही हे असल्यानंतरच तुम्ही अप्लाय करा द ॲप्लिकेशन पोर्टल विल बी ऑपरेशनल फ्रॉम ट्वेंटी सेवन थ्री सत्तावीस तीनला हे फॉर्म चालू झालेले आहेत आणि पंचवीस एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरणार आहात कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज इन देअर ओन इंटरेस्ट टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मच बिफोर द क्लोजिंग डेट तुम्ही क्लोजिंग डेट येण्याच्या अगोदरच तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरा नॉट टू वेट फि टील द लास्ट डेट तुम्ही लास्ट डेट येण्याची वाट बघू नका कारण शेवटच्या दिवसांमध्ये खूप मुलं अप्लाय करत असतात त्यामुळे वे, वेबसाईटवर हेवी लोड येतो असं त्यांनी सांगितलं आहे क्लोजिंग डेटच्या वेळेस द सी आर पी एफ विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर द कॅन्डिडेट्स नॉट बिंग एबल टू सबमिट देअर ॲप्लिकेशन विद इन द लास्ट डेट ऑन अकाउंट ऑफ द ए फॉर सेड रिजन्स और फॉर एनी अदर रिजन बियॉंड द कंट्रोल ऑफ सी आर पी एफ तर तुमचं जर ॲप्लिकेशन सबमिट होत नसेल कुठल्या काही कारणाने तर त्यासाठी सी आर पी एफ रिस्पॉन्सिबल नाही आहे बिफोर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन कॅन्डिडेट मस्ट चेक दॅट दे हॅव फिल्ड करेक्ट डिटेल्स इन हीच फिल्ड ऑफ द फॉर्म फॉर्मची प्र प्रत्येक जी फील्ड आहे ती तुम्ही व्यवस्थित आणि करेक्ट भरायची आहे फॉर्म सबमिट करायच्या आधी ह्या गोष्टी बघून घ्यायच्या आहेत की मी सगळी सगळ्या जागा व्यवस्थित आणि खऱ्या भरलेल्या आहेत खरी माहिती दिलेली आहे आफ्टर सबमिशन ऑफ द ऑनलाईन एप्लिकेशन फॉर्म नो चेंज करेक्शन मोडिफिकेशन विल बी अलाउड अंडर एनी सर्कमस्टान्सेस एकदा तुम्ही एप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर कुठलाही चेंज तुम्हाला त्यामध्ये करता येणार नाहीत रिक्वेस्ट रिसिवड इन दिस रिगार्ड इन एनी फॉर्म लाईक पोस्ट फॅक्स ईमेल बाय हँड शॅल नॉट बी एंटरटेन आणि तुम्ही नंतर माझ्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत मी त्यासाठी पो पत्र व्यवहार करतो किंवा ईमेल पाठवतो तर ह्या गोष्टी तुम्हाला नंतर करता येणार नाहीत त्यासाठी फॉर्म सबमिट होण्याच्या आधीच व्यवस्थित तो चेक करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ही पन्नास पानांची पी आहे आणि आता आपले फक्त बारा पेजेस कम्प्लीट झालेले आहेत मला असं वाटतं की प्रत्येक सूचना आपण केअरफुली वाचली पाहिजे कारण कुठेही आपली अगदी सुद्धा आपली चूक व्हायला नको थोडी जरी आपली चूक झाली तरी आपलं कॅन्डिडेटर रद्द होऊ शकतं त्यामुळे आपण डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहोत ह्याचं बारा पेजेस झालेले आहेत पुढची जी जा, जाहिरात आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी हे ज्या आत्तापर्यंत आपण ज्या सूचना वाचलेल्या आहेत त्या व्यवस्थित रिवाईज करायच्या परत एकदा व्हिडिओ बघायचा परत सगळं व्यवस्थित ऐकून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष थँक्यू व्हेरी मच